शिक्षक समिती ज्यांनी वाढवली त्यांचीच बॅग रस्त्यावर फेकणाऱ्यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवू नये. धैर्यशील पाटील. शिक्षक समिती ज्यांनी वाढवली त्यांचीच बॅग रस्त्यावर फेकणाऱ्यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवू नये असा पलटवार स्वर्गीय शीद पाटील यांचे नातू धैर्यशील पाटील यांनी विश्वनाथ मिरजकर यांच्यावर केला आहे. तसेच 3000 कोटींची दवाखान्यांचे स्वप्न पाहणाऱ्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता शिक्षकांच्या पगारातून कोट्यावधींची रक्कम कापून घेतली आणि आज रोजी तो दवाखानाही बंद पडण्याच्या मार्गावर आहे असा घणाघाती आरोपही धैर्यशील पाटील यांनी केला आहे. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक येत्या 3 जुलै रोजी त्या 3 जुलै रोजी मतदान स्वरूपात आणि 5 जुलैला निकाला असं या बँकेचं स्वरूप आहे निवडणुकीचं. त्यानिमित्तानं स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ सांगली हे जे पॅनल आम्ही केलेलं आहे या पॅनलच्या निमित्तानं 21 उमेदवार उभे केलेले आहेत आणि पॅनल टू पॅनल मतदान झालं पाहिजे या अनुषंगानं आम्ही सर्व नेते मंडळी आणि सर्व उमेदवार कामाला लावलेलो आहे. त्याचप्रमाणे विरोधकांनी जी मध्यंतरी टीका केली की स्वाभिमान घाण ठेवलेला आहे, मला मिरजकर अण्णांना सांगायचं आहे की स्वाभिमान आम्ही घाण ठेवला नाही. आमचे हे जुने सहकारी आहेत, भांडण जरी असलं तरी आम्ही पूर्वीचे सहकारी आहोत, एकत्र झालेलो आहोत. बँक आम्हाला वाचवायची आहे. गेली 12 वर्ष झालं तुम्ही सत्तेत आहे, 2 वर्ष तुम्हाला एक्स्ट्रा मिळाले बँकेत आणि प्रचंड असा खर्च त्या बँकेत केलेला आहे. स्टेशनरी असेल, खरेदी असेल, दुरुस्ती असेल, अनेक ठिकाणी तुम्ही खर्च दाखवून अतोनात खर्च तुम्ही केलेला आहे, लाखोंचा खर्च. साधारणतः जवळजवळ 1,71,51,000 रुपये खर्च केलेला आहे. मग हा खर्च कुणासाठी? स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही खर्च केला आहे. मग असं असताना सभासदांचा फायदा काय? गेली 7 वर्ष झालं तुम्हाला, 2 वर्ष कोरोनाच्या काळात तुम्हाला एक्स्ट्रा मिळाली आणि तुम्ही शेवटच्या क्षणाला अगदी व्याजदर तुम्ही कमी केलाय म्हणून लोकांना सांगताय, पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. मग स्वाभिमानावर माझ्यावर ज्या वेळेला तुम्ही बोट ठेवताय त्याच्या अगोदर मिरजकर अण्णांनी जे त्यांचे नेते होते आबा बाबूराव पाटील मिरज तालुक्यातले त्यांची बॅगवरनं बँकेतनं खाली टाकून दिली. मग तुम्ही तुमच्या नेत्याचा स्वाभिमान किती ठेवला? आज तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही आमच्यावर टीका करण्याचा. स्वतः अगोदर नैतिकता पाळायला शिका. ज्यांनी समिती वाढवली, बँकेचे उद्घाटन होते, ज्यांनी सिद्ध पाटलांच्या बरोबर काम केलं असेल, मतभेद जरी असले तर मनभेद नव्हती, संघटना वेगवेगळी असली तरी वैचारिक पातळीनं काम व्हायचं आणि त्याच नेत्या तुमच्याच नेत्याला तुमच्या बँकेतनं वरनं तुम्ही त्यांची बॅग खाली फेकून दिली. तुम्ही किती सन्मानानं वागलाय त्यांच्यावर याचं आत्मचिंतन अगोदर त्यांनी करावं. स्वाभिमान कुणी कुणाचा घाण ठेवलाय हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे, ही सांगायची गरज बसणार नाही लोकांना. ज्या सभासद बरोबर ओळखतायत, स्वाभिमान आम्ही घाण ठेवलेला नाही, आम्ही चांगल्या मनानं बँक वाचवण्यासाठी सभासदांना चांगलं काहीतरी देण्यासाठी आम्ही सगळी मंडळी एकत्र झालोय आणि नुसते आम्हीच नाही अगदी 12 संघटना आम्ही सगळे एकत्र झालेलो आहोत. स्वाभिमान घाण ठेवला का? सगळ्यांनीच घाण ठेवला का? तुमच्या विरोधात 12 संघटना एकत्र होतात याचा अर्थ तुमच्या पायाखालची वाळू सरकल्या आणि सैरभैर होऊन तुम्ही कसंही बोलताय त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या नेत्यांचा मान सन्मान ठेवायला शिका. ज्यांची बॅगवरून फेकली तुम्ही, त्यांना बँकेत झोपायला जागा दिली नाही ही शोकांतिक आहे. त्याच काळात स्वर्गीय माजी आमदार सिद्ध अण्णांनी त्यांना जागा दिली आणि त्यांना सांगितलं तुमची स्वतःची बँक आहे, सभासदाची बँक आहे, सभासदाच्या जे सभासद झालेले आहेत जिल्ह्यातले त्यांच्यासाठी ही बँक आहे. ह्यांची काही एकट्याची मालकीची बँक आहे का? मक्तेदारी आहे का? 12 वर्ष झालं तर आमच्या फुटेचा फायदा घेऊन तुम्ही 12 वर्ष झालं सत्ता भोगताय, आता तसं चालून देणार नाही. 12 संघटना एकत्र झाल्या आणि सर्व संघटना एकत्र झाल्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू सरकली. दवाखान्याचं जर बोलायचं म्हटलं, बँकेमार्फत दवाखाना सुरू केलाय, ही पैसे कुणाच्या खिशातलं? जे बँकेत सभासद झाले जिल्ह्यातले शिक्षक सभासद आहेत त्यांच्या खिशातलं 10,000 रुपये तुम्ही कापलं जा, त्यांना विचारलं का तुम्ही? गरज नसताना तुम्ही 10,000 रुपये त्यांचं कट केलं. ज्यावेळेला पगार कट होऊन आला त्यावेळेला त्यांना कळालं की 3000 कोटीची बँक
सॉरी 3000 कोटीचा दवाखाना उभा करायचं स्वप्न तुम्ही जे बाळगलंय, हा 1 कोटी रुपये तुम्ही जमा केले सभासदांचे कापून, त्यांना न विचारत घेता, विश्वासात न घेता, तो तुम्हाला नैतिक अधिकार नाही. तुम्ही सर्व सभासदांना सांगून तुम्ही पैसे कट करायला पाहिजे होते. 1 कोटीची माया गोळा केली त्या दवाखान्यात आज काय साध्या सुविधा सुद्धा नाही. डॉक्टर आहे की नाही तिथं माहित नाही कुणाला. आणि दवाखाना बंद पडायच्या मार्गावर आहे. आणि 3000 कोटीचं स्वप्न तुम्ही बाळगलंय. त्या 3000 कोटीचा 1% सुद्धा शेअर्स गोळा झालेला नाही. सभासदांची फसवणूक करताय तुम्ही. सभासदांच्यावर बेमानी करायला लागलाय. यात पहिली तुम्ही सुधारणा केली पाहिजे. सभासदांना तुम्ही किती फसवणार आहे? त्यांचं अर्ज भरून घ्यायचं, 10 रुपये कट करायचं कारण नसताना. तेव्हा सभासदांची फसवणूक करू नका. सभासद यावेळेला तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळालाच 21 च्या 21 उमेदवार सभासद निवडून देतील याची मला खात्री आहे. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.